काँग्रेसमध्ये संघर्ष झाल्यानंतर शरद पवारांनी मोठ्या हिमतीनं राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. तळागाळातील माणूस जोडून कार्यकर्त्यांची मजबूत फळी सोबत घेऊन पक्ष उभा केला. राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक विदर्भापासून ते कोकणापर्यंत कानावर पडू लागली. सध्या राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात मोठा पॉवरफुल आणि राजकारणाच्या पटलावर वजिराच्या भूमिकेत असतो. म्हणूनच की काय भाजपला राष्ट्रवादीत फूट पाडावी लागली. अशी दादांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांना आणि आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादी या पक्षावर आणि चिन्हावर क्लेम केला. त्यामुळं शरद पवारांच्या उतरत्या वयात आपण मोठ्या हिमतीनं उभा केलेला पक्ष हातातून निसटताना त्यांना दुःख होत असणार. जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जर पाटीलही अजितदादांच्या बाजूने गेले तर शरद पवारांना घड्याळाच्या नावावरील आणि राष्ट्रवादी नावावरील आपला हक्क सोडावा लागू शकतो. मात्र शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिला तर संघर्ष आणि माघार न घेण्याची वृत्ती ही कायम राहिलीये. तुमच्या पक्षातील सर्वात आश्वासक चेहरा कोण असा जेव्हा प्रश्न त्यांना विचारण्यात येतो तेव्हा ते स्मितहास्य करत शरद पवार असं म्हणतात. यावरून राजकारण त्यांच्या अंगात किती मुरलेलं आहे याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो. म्हणूनच मोठ्या कष्टानं काडी काडीनं वसलेला पक्ष फुटल्यानंतर जर का संघर्ष करावाच लागला तर शरद पवार नवीन नाव आणि चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. शरद पवारांनी 15 ऑगस्ट पासून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरू होत असल्याची घोषणा केली. यावरून एक क्लिअर कट मेसेज जातो, तो म्हणजे शरद पवारांच्या भोवती असणारं संशयाचं वावटळ दूर होऊन अजितदादांच्या बंडाला आपलं समर्थन नाहीये. महाविकास आघाडीच्या सभा पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. राजकीय वारं फिरलंच तर शरद पवारांनी नवीन नाव आणि चिन्ह घेऊन निवडणूक लढण्याची मानसिकता हे आधीच बनवून ठेवलंय. राजकीय सत्ता संघर्षात आपल्याला हे पाहायला मिळालं की प्रादेशिक पक्ष असल्यास जर का प्रदेशाध्यक्ष फुटला आणि तो बंडखोर गटात गेला तर पक्षाचं नाव आणि चिन्ह हे त्या गटाला मिळतं. शिवसेनेच्या बाबतीतही तेच घडलं. पवारांना हे पक्क ठाऊक आहे, अशा वेळेस जयंत पाटील सध्या जरी शरद पवारांच्या बाजूने असले तरी जर का त्यांनीही साथ सोडलीच तर नवीन नाव आणि चिन्हाची चाचणी ही आता शरद पवारांनी केल्याची माहिती आहे. एकंदरीतच काय, जर शरद पवारांना राजकारणाची बाराखडी पुन्हा सुरुवातीपासून गिरवण्याची वेळ आली तर तशी देखील तयारी त्यांनी ठेवलेली आहे. त्यांचा सुरू होणारा महाराष्ट्र दौरा हे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे या सगळ्या राजकारणाच्या सारीपाटावर आता कोण कुणावर वरचढ ठरणार, शरद पवार पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह नेमकं कोणतं घेणार, तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचंही काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.